आता पुढचं आसन दाखवतो ज्याला चेअर पोस्चर म्हणतो. चेअर पोस्चर करताना आपण जे एक दोन आणि तीन करतो, चेअर पोस्चर मध्ये तीन नंबरची जी ॲक्शन आहे ती नाही घ्यायची. एक घेतला, दोन घेतला आणि पाय समांतरच ठेवायचे आहेत. पाय जे आपण बाहेर काढतो टाचा तशा नाही काढायचे, तसंच ठेवायचे आणि बाकी सगळे लॉक्स लावायचे. बाकी सगळे लॉक्स लावले, हात समोर आहेत, हात जमिनीकडे ताणायचे, हात जमिनीला समांतर झाले पाहिजेत, पंजे वर उचलायचे, हे हात जवळ पण नकोत, लांब पण नकोत, वर पण नकोत आणि खाली पण नकोत, जमिनीला समांतर पाहिजे. आता हळूहळू खाली जायचंय. खाली जाताना हा जो शरीराचा वरचा भाग आहे तो असं मागे पण जायला नको किंवा पुढे पण झुकायला नको. जितकं शरीराचा हा भाग सरळ खाली जाईल तेवढं आसन आपलं चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. किती खाली जायचं? आयडियली आपली जी मांडी आहे ही जमिनीला समांतर होईल एवढं खाली जायचंय. आणि इकडे गेल्यानंतर 30 सेकंद या स्थितीत थांबायचंय, पण असं लटलटायला लागलं तर थोडं वर यायचं, पुन्हा थोडं खाली जायचं. बोटं आपल्याकडे ओढलेली आहेत, हात लांब ढकललेले आहेत, बॉडी सरळ आहे, कमीत कमी पुढे झुकायचं, नाहीच शक्यतो. 30 सेकंदानंतर हळूहळू बॉडी वर उचलायची, हात खाली आणायची. ह्या आसनाबद्दल एक सूचना लक्षात घ्या, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं की नाही? करायचं. पण मग त्यांना गुडघ्याचा त्रास आहे. सिंपल सूचना, तुम्ही किती खाली जाताय, जाऊ शकता त्याच्या थोडंसं कमी जायचं. कितीही गुडघ्याचा त्रास असू दे तो 1 इंच खाली जाऊ शकतो, त्याने 1.5 इंच जायचं. जो 2 इंच खाली जाऊ शकतो 1 इंच जायचं. जेवढं तुम्ही जाऊ शकता त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जायचं. याचं कारण आहे, जोपर्यंत त्या गुडघ्याला तुम्ही थोडा व्यायाम देत नाही तोपर्यंत त्याची मजबूती होणार नाही. आपण घाबरून जाऊन गुडघा दुखतो मी हा व्यायामच नाही करणार म्हटलं तर तो गुडघा रिपेअर नाही होणार, आणि खूप करतो म्हटलं तरी डॅमेज होणार आहे. त्याच्यामुळे जेवढा जाऊ शकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जायचं. हळूहळूहळू ती खाली जाण्याची त्याची जी क्षमता आहे ती वाढेल आणि कालांतराने तो जमिनीला समांतर जाऊ शकेल. आता पुढचं आसन बघूया, मानेचं आसन आहे. हे आसन आपला जो हात आहे अर्धा हात कानावर आणि उरलेला अर्धा हात कानाच्या बाहेर असा ठेवायचा. बोटं सरळ पाहिजेत, बोटं अशी वाकडी नाही ठेवायची, बोटं सरळ, हात एका रेषेमध्ये बॉडीच्या प्लेनमध्ये, बाकी सगळे लॉक्स लावलेले आहेत, खांदा मागे, हात सरळ दुसरा. हाताने किंचित डोकं ढकलायचं आणि डोक्याने हात ढकलायचा. 5 ब्रेथ. दोन्ही हात मागे, मागून डोकं पुढे ढकलायचं, त्याचवेळी डोक्याने हात मागे ढकलायचा. हे करत असताना ही जी कोपरं आहेत आपली, ही कोपरं बॉडीच्या पुढे नाही येतात का माशी? ही कोपरं मागे खेचून 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 आपल्या शरीराच्या बॉडी प्लेनच्या किंचित मागे गेली पाहिजेत. 5 ब्रेथ. डोकं मागून पुढे ढकलतोय, 5 ब्रेथ. डोकं पुढून मागे ढकलतोय,
आता ह्या मार्जार आसनातून श्वानासन एक आणि श्वानासन दोन अशी दोन आसन आपण करणार आहोत. श्वानासन एक मध्ये प्रथम डावा हात उचलायचा, जमिनीला समांतर ठेवायचा, हात लांब ढकलायचा, उजवा पाय वर उचलायचा. जेव्हा पाय उचलतो आपण तेव्हा पाय असा खाली नको असायला, वर नको असायला, जमिनीला समांतर पाहिजे. पाय लांब ढकलायचा शरीरापासून, हात लांब ढकलायचा, 30 सेकंद या स्थितीत राहायचं. चेंज. आता उजवा हात आणि डावा पाय, हे श्वानासन एक झालं. आता पेल्विक टिल्ट बघूया. दोन्ही गुडघे एकत्र, पाय जवळ, हात डोक्याच्या वरच्या बाजूला, तळहात बाहेर, बोटात बोट गुंफलेली आहेत, करवळी जमिनीला टेकवायची आणि अर्धा इंच वर उचलायची. पोटा तोडलेले आहेत, कुल्ल्या तोडलेले आहेत, हात ताणलेले आहेत. आता हॅमॉक मुवमेंट करायचे आपल्या पेल्विकची, म्हणजे कंबर किंचित वर उचलायची, कुल्ले टेकलेले आहेत. आता कंबर टेकलेली आहे, कुल्ले उचललेले आहेत, कुल्ले टेकलेले आहेत, कंबर उचललेली आहे, कंबर टेकलेली आहे, कुल्ले उचललेले आहेत. श्वासाशी सांगड घालताना आता कसं कराल, जेव्हा कंबर आणि पोट वर येईल तेव्हा श्वास घ्यायचा आणि कंबरने पोट खाली जाईल तेव्हा श्वास सोडायचा. सोडताना तोंडाने सोडायचा. बॉडी रिलॅक्स्ड. हे आसन घरी कराल तेव्हा कमरेच्या खाली टर्किश टॉवेल, जाड काहीतरी गालीचा असं ठेवायचं, नाही तर कंबळ दुखू शकते. धन्वंतरी योगामध्ये आसन झाल्यानंतर आपण शवासन नाही करत. शवासनाच्या ऐवजी तुम्हाला एक रेस्टिंग पोस्चर मी दाखवतोय, त्या रेस्टिंग पोस्चरमध्ये जायचं. एखादी खुर्ची, सोफा, लो बेड याच्या जवळ बसायचं, दोन्ही पाय वर टाकायचे आणि जमिनीवर पाठ ठेवायचे. कोपरं जमिनीवर, तळात पोटावर किंवा छातीवर, गुडघ्यापासूनचा पाय जमिनीला समांतर, गुडघ्यापासूनचा वरचा मांडीचा भाग जमिनीला लंब आणि पाठ जमिनीला टेकलेली. या आसनाचं नाव आहे अर्धविपरीत करणी. ही रेस्टिंग पोस्चर आहे, हे ऍक्च्युली आसन नाही आहे. 15 मिनिटं आसनांचा सराव झाला की 5 मिनिटं हे आसन करणं अपेक्षित आहे. शरीरात कुठेही ताण नाही आहे, कुठेही लॉक नाही आहे, बॉडी रेस्टफुल आहे. 5 मिनिटं विश्रांती झाली की एका कुशीवर वळायचं, दोन तीन डीप ब्रेथ या स्थितीत थांबायचं. आणि मग उठून बसायचं.